नमस्कार, मी डॉक्टर धनश्री। आयुर्वेदा बाय डॉक्टर धनश्रीमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आजचा आपला विषय आहे मूत्रमार्गातील संसर्ग हा स्त्रियांमध्ये जास्त का होतो, त्याची लक्षणे काय दिसतात, त्याची कारणे काय, त्याचा उपचार, अटकाव आणि निदान या सगळ्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर या मूत्रमार्गातील संसर्ग यालाच युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन असे म्हणतात, यालाच आपण UTIसुद्धा बोलतो। आपल्या लघवीच्या भागाला इन्फेक्शन झाले की त्याला आपण मूत्रमार्गातील संसर्ग म्हणजेच युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन असे म्हणतो। युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन म्हणजे काय? तर आपल्या युरिनरी ट्रॅकमध्ये दोन किडनी, दोन युरेटर, एक ब्लॅडर आणि युरेथ्रा असतो। हा मूत्रमार्गातील संसर्ग स्त्रियांमध्ये जास्त का जाणवतो हे आपण आता जाणून घेऊया। स्त्रियांचा लघवीचा भाग हा शौचाच्या जागेच्या जवळ आणि योनी भागाच्या जागेच्या जवळ असतो, त्यामुळे तेथून इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात। तसेच लघवीच्या भागात स्त्रीच्या लघवीच्या भागाची लांबी ही पुरुषाच्या लघवीच्या भागाच्या लांबीच्या तुलनेत खूप लहान असते, त्यामुळे तेथे इन्फेक्शन लवकर पसरते आणि त्यामुळे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात। आता आपण बघूया की स्त्रीच्या लघवीच्या जागी इन्फेक्शन का होते। तर याची बरीच कारणे आहेत, ती आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊया। पहिलं म्हणजे पाण्याचे कमी प्रमाणात सेवन केल्यामुळे, दुसरं म्हणजे लघवी थांबून ठेवल्यामुळे सुद्धा इन्फेक्शनचे चान्सेस वाढतात। काही वेळा काय होते, शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते किंवा गरोदरपणामुळे किंवा ऑपरेशन झालेले असेल त्यामुळे सुद्धा लघवीच्या जागी इन्फेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात। बघूया की युरिन इन्फेक्शनची म्हणजे मूत्रमार्गात मध्ये इन्फेक्शन झाले हे आपण कसे समजावे, यात काय लक्षणे दिसतात। तर पहिलं लक्षण म्हणजे पोटात दुखते, लघवी करताना त्रास होतो, लघवी ही थेंबथेंब होते, लघवीचा रंग बदलतो, लघवीचा रंग हा पिवळसर लाल दिसतो किंवा लघवी करताना थेंबथेंब रक्त येते, लघवीला वास येतो, लघवीच्या जागी खाज येते, ही सगळी मूत्रमार्गातील संसर्ग झाल्याची लक्षणे आहेत। आपण बघूया मूत्रमार्गातील संसर्ग याचेही वेगवेगळे प्रकार असतात, तर हे प्रकार आपण समजून घेऊया। पहिलं म्हणजे युरिन इन्फेक्शन आत्ताच झालेले असेल, जर ते जास्त पसरलेले नसेल तर याला युरेथ्रायटिस असे म्हणतात, यालाच इन्फ्लेम युरेथ्रा असे सुद्धा म्हणतात। मग यात आता हे आपण कसे ओळखावे, तर यात लघवीला वास येतो हे लक्षण दिसते। जर इन्फेक्शन हे ब्लॅडरमध्ये पोहोचले तर त्याला सिस्टायटिस असे म्हणतात। यात लक्षण असे दिसते की लघवीला खूप वेळ येते आणि लघवीच्या जागी असंही अशी खाज सुटते, तसेच लघवीच्या जागी खूप मोठ्या प्रमाणात दुखते। तिसरं म्हणजे किडनीमध्ये जर इन्फेक्शन गेलं असेल तर त्याला पायलोनेफ्रायटिस असे म्हणतात। यामध्ये दिसणारे लक्षण म्हणजे उलटी आणि पाठीच्या भागात खूप जास्त प्रमाणात दुखते। आता मी तुम्हाला सांगणार आहे की मूत्रमार्गातील संसर्ग झाला तर त्यावर घरगुती उपाय काय, त्यावर अटकाव करण्यासाठी आपण काय ट्रीटमेंट घेतली पाहिजे। पहिलं म्हणजे पुरेसे पाणी पिणे, दिवसातून कमीत कमी 3 लिटर पाणी पिले पाहिजे। मग त्यामध्ये ज्यूस, नारळ पाणी किंवा ताक याचे सेवन केले तरीसुद्धा चालेल, फक्त 3 लिटर पाणी हे दिवसातून शरीरामध्ये गेले पाहिजे। आता आपण बघ, काही महिलांचा हा प्रश्न असतो की त्यांना वारंवार इन्फेक्शन होते, तर मग काय करावे। तर त्यांच्यासाठी उपाय म्हणजे लघवी आली तर ती थांबवून ठेवू नये, लघवी थांबल्यामुळे इन्फेक्शनचे चान्सेस वाढतात। दुसरं म्हणजे भरपूर पाणी प्यावे, लघवीची जागा ही स्वच्छ पाण्याने धुवावी। जेव्हा जेव्हा आपण लघवीला जातो तेव्हा तेव्हा लघवीची जागा धुवावी आणि सुक्या पडक्याने पुसून घ्यावी। पुसताना पुढून जागा पुसताना पुढून मागे पुसावी, मागून पुढे पुसू नये, कारण मागचा भाग हा शौचाचा असतो। जर मागून पुढे पुसले तर त्यामुळे इन्फेक्शन वाढण्याची शक्यता असते। पॅन्टी वापरताना शक्यतो ती कॉटनची वापरावी, सिंथेटिक वगैरे ज्या पॅन्टी बाजारामध्ये मिळतात यामुळे इन्फेक्शन वाढण्याचे चान्सेस असतात। कॉटनची पॅन्टी ही नेहमी चांगलीच। या प्रकारचे जर आपण ट्रीटमेंट घेतली, उपाय केला आणि लक्षणं जर समजून घेतली तर नक्कीच आपण मूत्रमार्गातील होणाऱ्या संसर्गापासून आपला बचाव करू शकतो। अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।